हरिओम, माझं नाव मंजिरी विरा प्रकाश मसूरकर. मी चंदनसार केंद्रातून विरारपूरतून आले. मी बापू परिवार 2002 पासून आहे आणि मी ह्या सेंटरची कार्यकर्ते. मी आता माझ्या मोठ्या बहिणीचा अनुभव सांगते, तोही माझा एक अनुभवच आहे. ॲक्च्युली माझी मोठी बहीण, तिचं नाव अश्विता आहे, ती इकडे पहिल्या बाळंतपणासाठी आमच्या घरी आलेली. तेव्हा एक असा मोठा प्रसंग आला की त्याची आम्हाला जरासुद्धा शंकाही नव्हती की चाहूलही लागली नव्हती की तो प्रसंग आत्ता आम्हाला आठवला की आम्हाला म्हणजे वाटतच नाही तो आमच्यासोबत झाला आहे. असा एक प्रसंग मी सांगते आता. ती म्हणजे बाथरूमला फ्रेश व्हायला जात होती आणि तेवढ्यात अचानक कुकरचा स्फोट झाला आमच्या घरी आणि तेव्हा मी किचनमध्ये जेवणाची तयारी करत होती. पण बापूच्या कृपेने फक्त कुकरचा स्फोट झाला असं ना, त्या कुकर मला फक्त भाताचा शीत तो फक्त माझ्या गालाला टच झाला, पण बाकी काही त्याचं झाली नाही. पण तो कुकर खाली पडला, माझ्या पायाच्या बाजूलाच पडला, त्याचं काहीच म्हणजे काहीच टच नाही झाला. पूर्ण भात असं घरभर पसरलेलं आणि कुकरचं वरचं झाकण आणि शिट्टी ती खिडकी फोडून खिडकीच्या बाहेर गेलं. ते आम्ही दुसऱ्या दिवशी बघितलं की आमचं कुकरची शिट्टी आणि झाकण बाहेर पडले. आम्ही घरात शोधतोय तर काहीच सापडणं. पण मी ताईला असं हाक मारत होती की ताई बाहेर ये, काहीतरी झालं आहे. पण एवढा आवाज आला की पूर्ण अख्खी बिल्डिंग जमा झाली. त्यांना वाटतं आमच्या घरी वेगळं काहीतरी स्फोट झाला आहे. आली ते म्हणजे आम्ही दोघी बहिणी एवढं मिठीमान रडत होतो आणि पहिलं आले बापूंच्या फोटो जवळ गेलो आणि हात जोडले, बापू आज तुमच्यामुळे माझी ताई वाचली. कारण का तिला आज काय झालं असं, तिच्या सासरच्या लोकांना आम्ही काय उत्तर दिलं असं ते आम्हालाही अजूनपर्यंत माहीत नाही. त्यावेळी पप्पांना कॉल केला, पप्पा घरी असं झालं, तुम्ही आत्ताच्या आता घरी या. बापूंमुळे आज एवढा प्रसंग घडला आहे की आम्हाला काहीच काहीच म्हणजे काहीच होऊन नाही दिले बापूंनी. पण खूप मोठा अनुभव असा आहे की आजपर्यंत आम्ही विसरू नाही शकत. आणि ताई पहिला बापूभक्त नव्हती, ती आत्ता बापूभक्त झाले. तिचा मुलगाही बापूभक्त आहे. आता तिचा मुलगा 3 वर्षाचा झाला आहे, तोही बापूंचं खूप नामस्मरण करतो आत्तापर्यंत.